नमस्कार, आज गुरु पौर्णिमा तर गुरुबद्दल ग्रेटफुलनेस व्यक्त करण्याचा दिवस हाच का दिवस गुरु पौर्णिमेसाठी ठेवलेला आहे. तर माझ्या मते समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात ज्यांना त्यांच्या गुरुबद्दल विसर पडलेला आहे, त्यांच्यासाठी हा दिवस खास ठेवलेला आहे की या दिवसानिमित्त जरी त्यांच्यामध्ये गुरुबद्दल स्मरण तयार होईल, जागरूकता तयार होईल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला जीवन जगण्यासाठी खरंच गुरुची आवश्यकता आहे का. तर बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. पहिली गोष्ट ही आहे की आपण चूज नाही करू शकत इथं की माझा गुरु कोण आहे आणि मी कोणाकडे गुरु म्हणून बघावं, ही गोष्ट चूज नाही करू शकत. दुसरी गोष्ट, आपल्याला जीवनात गुरुची आवश्यकता आहे का हे त्याच्यावर ठरतं की तुमची अवस्था कशी आहे आज, तुमची कंडिशन कशी आहे आज, तुमच्या बींगची स्टेट काय आहे आज, याच्यावर ठरणार आहे की तुम्हाला जीवनात गुरुची आवश्यकता पडेल की नाही. तर चार प्रकारची माणसं आहेत आपल्यामध्ये की फर्स्ट पहिले ते आहेत की ज्यांना कितीही हाणून मारून समजावा, कितीही त्यांना कितीही वेळा ते खड्ड्यात पडू दे, कितीही वेळा ते खूप वाईट सिच्युएशनमधून गेले तरी त्यांना समजत नाही, असे लोक आहेत. ही पहिल्या प्रकारची लोक. दुसऱ्या प्रकारची लोक अशी आहेत की ज्यांना थोडंफार शाब्दिक मार गरजेचा असतो त्याशिवाय त्यांना त्या गोष्टी लवकर आकलनात येत नाहीत आणि ते लवकर समजून घेऊ शकत नाही. थोडा शाब्दिक मार गरजेचा असतो, खूपच त्यांना धक्के आणि याची गरज पडत नाही ॲज कम्पेअर टू पहिल्या लोकांपेक्षा. हे थोडा शाब्दिक मार गरजेचा असतो. ही लोक दुसऱ्या प्रकारामध्ये येतात तर त्यांना समज येते आणि ते एका ट्रॅकवरती राहतात. तिसऱ्या प्रकारची लोक असे आहेत की त्यांना फक्त एक दोन शब्दामध्ये किंवा एक दोन गोष्टीमध्ये तुम्ही पूर्ण सार समजू शकता आणि ते तेवढ्या कॅपेबल असतात समजून घेण्याच्या की जास्त तुम्हाला त्यांना हलवावं लागत नाही. एखादा शब्द एखादं वाक्य पुरे होऊन जातं पूर्ण त्यांचं जीवन ट्रॅकवरती येण्यासाठी. चौथ्या प्रकारची लोकं अशी आहेत की खूप रेअर आहेत, खूप म्हणजे खूप बोटावर मोजणे की ज्यांना इशाऱ्याची पण गरज नसते, इशारा काफी असतो. जस्ट तुम्ही त्यांना तुमच्या हाताचा इशारा, तुमचे डोळ्यांचा इशारा किंवा तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघणं, किंवा कधी कधी अशी वेळ असते की त्यांना जिवंत ह्युमन बिंग जे आहे किंवा माणूस देहातील गुरुची पण गरज नसते. माणसाची आज देह आहे, माणसाचा देह की माणसाच्याच देहामध्ये गुरु पाहिजे अशी पण कंडिशन नसते. ते जस्ट कुठूनही इशारा झाला तरी त्या गोष्टींना पूर्ण समजून घेऊ शकतात. जीवनाचा यथार्थ, या जीवनाचं सार, जीवनाचं सत्य घेऊन समजून घेण्याची त्यांचं सामर्थ्य असतं. फॉर एक्झाम्पल लावोत्सेचं उदाहरण आहे तुम्ही की लावोत्से एका झाडाखाली बसलेला आणि सहज त्याच्या समोरून झाडाचं पान खाली पडलं जे मृत पावलं होतं, ज्याची लाईफ संपली होती आणि ते पान जस्ट झाडावरून स्लोली हळूहळू हवेच्या हवा जशी नेईल तसं ते डुलत येऊन खाली जमिनीवर स्थिरावलं. हा फक्त सिनारिओ त्यांनी रावसोने पाहिला, हा सीन पाहिला आणि तो सत्याला उपलब्ध झाला. अशाही प्रकारची लोक झालेली आहेत या पृथ्वीतलावरती. तर लावसेचा असं म्हणता येणार नाही की लावसेचा गुरु हा व्यक्ती होता आणि तो व्यक्ती होता असं नाही. लावसेची बघण्याची शक्ती किंवा बघण्याचा विलिंगनेस, त्याची दृष्टी एवढी की प्रकृतीतून त्याच्यासमोर ज्यावेळेस पूर्ण अवेअरनेसच्या अवस्थेत होता झाडाखाली, त्याच्यासमोर जस्ट झाडाचं पान खाली आलं आणि तो सीन बघून सत्याला उपलब्ध झाला. म्हणजे सद्गुरू म्हणतात तुमचा विलिंगनेस जेवढा आहे त्याच्यावर ठरतं की तुम्हाला तुमची स्पिरिच्युअल प्रोसेस किती
हार्ड होणार आहे. याचा अर्थ असा झाला की तुम्ही जेवढे विलिंग आहात, तुम्ही जेवढे अवेअर आहात, त्याच्यावर ठरतं की तुम्हाला गुरुची आवश्यकता राहील का आणि गुरुची गरज पडेल का. तर या गोष्टी तुमच्यावर डिपेंड करतात, ना की जे दुसरे आहेत त्यांच्यावरती डिपेंड करणार. जे हा देह सोडून आपण व्यक्तिगत सोडून दुसऱ्या लोकांवर, म्हणजे बाहेरमध्ये गुरु पण आले, तर त्या लोकांवर ह्या गोष्टी डिपेंड नाही करत की तुमची ग्रोथ कशी होईल. हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही समजून नाही घ्यायचं ठरवलं तर तुम्ही भगवान ओशोंच्या जरी पायापाशी बसले असेल, गौतम बुद्धांच्या जरी पायापाशी बसले असतील, सद्गुरूंच्या जरी पायापाशी बसले असतील, तरी काही फरक नाही पडणार, कारण तुम्ही आतून ओपन नाही आहात. जर तुम्ही त्या प्रमाणात आतून ओपन असाल, विलिंग असाल की अस्तित्वाबद्दल किंवा या प्रकृतीबद्दल सत्य जाणून घेण्यासाठी, तर तुम्हाला एक इशारा, आणि तो पण फक्त एक इशारा, आणि तो पण कुठूनही येऊ शकतो, तोही काफी झाला, तोही खूप आहे. एक इशारा फक्त, असं नाही आहे की तो व्यक्तीनेच दिला पाहिजे, माणसानेच दिला पाहिजे, असं नाही आहे. तो कुठूनही येऊ शकतो. आणि असे खूप मिस्टेक्स आहेत या भारतामध्ये झालेले आहेत, जगभरामध्ये झालेले आहेत, की ज्यांचा गुरु हा एखादा दगड झालेला आहे, एखादं झाडाचं पान झालेलं आहे, एखादं रस्त्यावरती पाणी पिणारा कुत्रा झालेला आहे, एखादा भिकारी झालेला आहे, एखाद्याला एखाद्याचा शेतातला बैल झालेला आहे, असे खूप लोक असे खूप आहेत की ज्यांना फक्त इशारा इनफ झालेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि स्वतःचा विलिंगनेस वाढवायचा प्रयत्न करा, स्वतः आतून ओपन राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही जेवढी गॅप तुम्ही तुमच्यामध्ये गुरुला देसाल, किंवा जेवढी गॅप तुम्ही ओपन करसाल आतमध्ये अस्तित्वाला एंट्री देण्यासाठी, तेवढाच सूर्यप्रकाश तुमच्या आतमध्ये जाऊ शकतो. जर तुम्ही पूर्णपणे ओपन करून टाकलं पूर्ण, तर अस्तित्व पूर्णपणे तुमच्या आतमध्ये समावून शकतं. पण जर तुम्ही छोटी छोट्या गॅप्स ओपन करून दिल्या, तर अस्तित्वसुद्धा सूर्यप्रकाश तेवढाच पोहोचू शकतो, तिथपर्यंतच जाऊ शकतो. त्याच्यावर तुमचं इव्हॉल्युशन ठरेल, त्याच्यावर तुमची ग्रोथ ठरेल. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि असंही खूप वेळा झालेलं आहे की जे बोगस गुरु होते, पण शिष्यांचं डिसायपल्सचं विलिंग जास्त असल्यामुळे ते त्या गोष्टी काम करून गेलेलं आहे. कधी कधी अशा बोगस गुरूंना पण आश्चर्य पडलेलं आहे की कसं काय पोचला माणूस माझ्या थ्रू, अशा पण गोष्टी झालेल्या आहेत. तर सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही गुरु चूज नाही करू शकत. तो असा फेनोमेनॉन आहे, का नाही चूज करू शकत, कारण तो असा फेनोमेनॉन आहे ज्या ठिकाणी तुम्ही विलिंग होता त्या ठिकाणी अस्तित्व तुमच्यामध्ये त्या क्षणी येऊन जातं, किंवा परमात्मा त्या क्षणी तुमच्यामध्ये एंट्री घेतो, अवेअरनेस त्या क्षणी तुमच्यामध्ये सामावून जातो. बाहेरच्या सिच्युएशन्स मॅटर नाही करणार. तुमचा विलिंगनेस आणि तुम्ही किती तयार आहात डाव लावण्यासाठी, ह्या गोष्टी खूप मॅटर करतील. तर आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि उरलेला दिवस आपण आपल्या गुरुच्या स्मरणात घालूया. थँक्यू सो मच.